क्लिक करा। योगिराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज यांच्या 119 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जन्मापासून ते सहभागी 16 पर्यंत सविस्तर जीवन चरित्र उत्सव 16 भाग 3 पाहूयात। वरदा हरिविठ्ठल सिद्ध्यानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। श्री गुरु नारायण गिरी महाराज की जय। तेही प्राण परौते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती। श्रीमद ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या भक्ती प्रधान असणाऱ्या 12व्या अध्यायातील 227व्या क्रमांकाची ही ओवी। या ओवीच्या आधारे आपण संत चरित्र अर्थात सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांचं जीवन चरित्र पाहत आहोत। आपण मागच्या भागामध्ये बघितलं, सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांनी कापूसवडगाव या ठिकाणी राहत असताना श्री क्षेत्र पुंतांबे योगिराज श्री संजो महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्या ठिकाणी सभा मंडप बांधला, सहूबाजून मंदिराला सभा मंडपाला कोट बांधला व त्या कोटाच्या कडेने सौ बाजून पडवी तयार केली। आम्ही भक्त त्या ठिकाणी येऊ लागले। त्या ठिकाणी सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी अगोदरपासूनच वद्यबारी चालू केलेली होती। त्याचप्रमाणे त्यानंतर श्री क्षेत्र शिऊर या ठिकाणी सद्गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या शिष्या बहिणाबाई महाराज श्री संत बहिणाबाई महाराज यांच्याही मंदिराचा जीर्णोद्धार, त्याचप्रमाणे श्री संत निळोबाराय यांचे शिष्य श्री संत शंकर स्वामी महाराज यांच्याही मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्याही ठिकाणी शुद्ध वारी चालू केली। प्रत्येक शुद्ध एकादशीला सद्गुरु गंगागिरी महाराज वारकरी मंडळी घेऊन त्या ठिकाणी जायचे, कीर्तन करायचे। हा सगळा भाग आपण काल म्हणजे याच्या अगोदरच्या भागात बघितलेला आहे। सद्गुरु गंगागिरी महाराज कापूस वडगाव या ठिकाणी राहत असताना आपण अगोदर वर्णन केलं, परिसरातील सर्व गावापर्यंत एवढंच नव्हे औरंगाबाद जिल्ह्यापर्यंत वरती पश्चिमेला नाशिक जिल्ह्यापर्यंत दक्षिणेला अहमदनगर जिल्ह्यापर्यंत अनेक गावी सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांची कीर्तन आणि ज्ञानेश्वरीवर प्रवचन होऊ लागली। एवढंच नव्हे सद्गुरु गंगागिरी महाराजांना लोक आता आपला एक तारणहार मानू लागले आणि सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या ओजस्वी वाणीनं चांगली चांगली विद्वान मंडळी प्रभावित होऊ लागली। त्यावेळेला या परिसरामध्ये श्री संत भानुदास महाराज बेलापूरकर एक प्रख्यात असे विद्वान आणि कीर्तनकार होते, ते सद्गुरु गंगागिरी महाराजांना खूप मानू लागले। सद्गुरु गंगागिरी महाराजांनी त्यानंतर आळंदी पंढरपूरची वारी तर चालू केलेली होतीच, परंतु नंतर सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी पैठण आणि त्र्यंबकेश्वर या दोन वाऱ्या सुद्धा चालू केल्या। सद्गुरु गंगागिरी महाराज कापूस वडगावून काही मंडळीला भजनी मंडळीला बरोबर घेऊन पैठण वारीला गेले। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यावेळेला त्या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराज यांचे वंशज श्री त्यांचं नाव भोसद महाराज जहागीरदार हे त्यावेळेला नाथ महाराजांचे वंशज विद्यमान होते। सद्गुरु गंगागिरी महाराज यांची कीर्ती ते ऐकून होते। गंगागिरी महाराज गंगागिरी बाबा वारीला आले असं कळल्यानंतर स्वतः भाऊसाहेब महाराज जहागीरदार यांनी
गंगागिरी महाराजांचा मोठा सत्कार केला आणि सद्गुरु गंगागिरी महाराजांना बाहेरच्या नाथाच्या मंदिराजवळ पश्चिम बाजूला पश्चिम दरवाजाला स्वतः जागीरदार महाराजांनी आणि महाराजांना त्या ठिकाणी उतरण्याकरता जागा दिली. त्या ठिकाणी महाराजांचं कीर्तन केलं. तिथून पुढे ती जागा म्हणजे सद्गुरु गंगागिरी महाराज यांची जागा आणि प्रसिद्ध झाली. सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांपर्यंत श्री क्षेत्र सरला बेटावरून ज्या दिंड्या चालू होत्या ती सद्गुरु गंगागिरी महाराजांची पैठणला गेलेली दिंडी, त्यांना जी नाथ महाराजांच्या वंशजांनी जागा दिलेली होती, बहाल केलेली होती, त्याच जागेवर दिंडी आणि थांबत होती. अशा प्रकारे सद्गुरु गंगागिरी महाराज आणि नाथ महाराजांचे वंशज यांचा अतिशय प्रेमाचा आणि अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध प्रस्थापित झाला. त्याचप्रमाणे सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरची वारी सुरू केली. त्र्यंबकेश्वरच्या वारीला गंगागिरी महाराज गेल्यानंतर त्या ठिकाणी इतरही काही महाराज मंडळी आलेली होती. अंबळनेर येथून त्यावेळेला सखाराम महाराज यांच्या गादीवर असलेले प्रल्हादबुवा अंबळनेरकर हे सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. त्याचप्रमाणे पाटीलबुवा झोपुळकर हे सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. त्याचप्रमाणे श्री संत वारुदास महाराज बेलापूरकर हेही त्या ठिकाणी आलेले होते. त्याचप्रमाणे सखारामबुवा नाशिककर म्हणून एक मोठे कीर्तनकार तेही त्या ठिकाणी आलेली होती. अशी बरीचशी मंडळी आणि विशेषत्वानं या ठिकाणी आणखीन एक महान महात्मा आलेले होते, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज रामभाऊ महाराज उर्फ पावसाहेब महाराज देऊकर हे पण त्या ठिकाणी आलेले होते. या सर्व संत मंडळींचा त्या ठिकाणी मेळा जमला. या सर्वांमध्ये सद्गुरु गंगागिरी महाराज पोषक वयस्कर असल्यामुळे या सर्व संत मंडळींनी गंगागिरी महाराजांचं नावही ऐकलेलं होतं, गंगागिरी महाराजांची कीर्ती ऐकलेली होती आणि या सर्व संत मंडळींनी त्या ठिकाणी सद्गुरु गंगागिरी महाराजांना कीर्तन करायला लावलं. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी त्या ठिकाणी कीर्तन केलं, पण कीर्तनामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सांगितलं, या ठिकाणी आपण अनेक समाध्या पाहतो, परंतु या समाध्यांमध्ये खुद्द सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी कोणती आहे? प्रत्येकाला तो प्रश्न पडला, कारण निवृत्तीनाथ महाराजांच्या समाध्याजवळ इतरही 10-12 समाध्या होत्या, पण त्या समाध्यांमध्ये नेमकं निवृत्तीनाथ महाराजांची समाधी कोणती हे कुणालाही निश्चितपणे सांगता येत नव्हतं. निवृत्तीनाथ महाराजांची समाधी म्हणून सगळ्या समाधीवर लोक फुलं व्हायचे, हार व्हायचे, नमस्कार करायचे, परंतु एवढ्या समाध्यांपैकी निवृत्तीनाथ महाराजांची समाधी नेमकं कोणती हे काही कुणाला निश्चित सांगता येत नसल्यामुळे सद्गुरु गंगागिरी महाराज सांगितलं, आपण या ठिकाणून निवृत्तीनाथ महाराजांची यांची नेमकं समाधी कोणती हे शोधण्याचा आणि प्रयत्न केला पाहिजे. इतर लोकांनी सांगितलं, महाराज हा प्रयत्न कसा करायचा? महाराज म्हणाले, हे पहा, मी आता या ठिकाणी अनुष्ठानाकरता बसणार आहे, ज्यांना तुला थांबायचं ते थांबा, ज्यांना जायचं ते जा, परंतु निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीचा शोध लागल्याशिवाय मी आता त्र्यंबकेश्वरवरून जाणार नाही. असं म्हणून सर्वांसमक्ष सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी कुशावर्ताचं स्नान करून भगवान भोलेनाथ त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या त्या 10-12 समाध्या त्या ठिकाणी होत्या, त्यात निवृत्तीनाथ महाराजांची एक समाधी होती, पण नेमकं माहीत नव्हती. त्या समाध्यांसमोर सद्गुरु गंगागिरी महाराजांनी पद्मासनामध्ये अनुष्ठान मांडलेलं आहे, डोळे राखून घेतले, ब्रह्मगिरीकडे पश्चिम दिशेला तोंड करून सद्गुरु गंगागिरी महाराज पद्मासनामध्ये बसलेले आहेत, डोळे झाकलेले आहेत. एक पूर्ण दिवस झाला गंगागिरी महाराज जागचे उठले नाही, त्यामुळं खाण्यापिण्याचा काही संबंधच नाही, डोळे झाकलेले, डोळे सुद्धा उघडलेले नाही. बाकीची भजी मंडळी ती परंतु ती पण महाराजांच्या जवळ बसलेली आहे, परंतु ती आपला विचारी भूक लागली की कुठेतरी गावात जाऊन मधुकरी मागून आपल्या पोटाला खात असे, परंतु गंगागिरी महाराज हले ना चाले ना, डोळेही उघडीना. पहिला दिवस झाला, दुसराही दिवस गेला, तिसराही दिवस महाराजांचं अनुष्ठान काही मोडेना.
आता काय करावं? सर्व भजनी मंडळींना, जी पवणी मंडळी, वारकरी मंडळी त्या ठिकाणी आली, ती सर्वांना पंचाईत पडली. महाराजांना आता या अवस्थेतून जाग कसं करावं? शेवटी तिसऱ्या दिवशी सद्गुरु गंगागिरी महाराज यांना प्रत्यक्ष श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांनी संकेत दिला की महाराजा तुम्ही या ठिकाणी कुठपर्यंत उपवासतापाशी अनुष्ठान करणार, तुम्हाला ज्या गोष्टीची अपेक्षा आहे, तुम्हाला जी इच्छा आहे की निवृत्तीनाथ महाराजांची समाधी कोणती आहे, तर मी सांगतो त्याप्रमाणे करा. उद्या सर्व लोकांनी या 9-10 समाध्या स्वच्छ धुवून काढा. या सगळ्या समाध्यांवर पांढरा शुभ्र कापड अंथरा. सगळ्या समाध्या अर्थात झाकून ठेवा. आणि त्या सगळ्या समाध्या झाकून ठेवल्यानंतर त्या समाधीवर दुसऱ्या दिवशी रात्रभर सर्वांनी जागर करा, भजन करा समाध्यांच्या कडेकडेनं. आणि दिवस उगवता तुम्ही त्या समाध्यांवरची ती पांढरी वस्त्र झाकून ठेवलेल्या समाध्या तिच्यावरची ती पांढरी वस्त्र काढा. ज्या समाधीवर ताज टवटवीत गुलाब पुष्प, ज्या समाधीवर तुलसी आणि ज्या समाधीवर बुक्का दिसेल ती समाधी माझी आहे, असा संकेत सद्गुरु गंगागिरी महाराज यांना श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी दिल्यानंतर महाराज त्यांनी डोळी उघडले. डोळी उघडल्यानंतर जवळपासच्या सर्व भावी भक्तांना मोठा आनंद झाला. आणि गंगागिरी महाराजांनी डोळी उघडल्यानंतर सगळी मंडळी गंगागिरी महाराजांच्या जवळ गेली. सांगितलं, महाराज काय आज्ञा आहे? सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सर्व लोकांना सांगितलं, हे पा, मला प्रत्यक्ष निवृत्तीनाथ महाराजांनी संकेत दिला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. महाराजांनी मला सांगितलं की उद्या सर्व समाध्यांना कुशाभर्ताच्या पवित्र जलानं, कुशाभर्त तीर्थाच्या पवित्र जलानं स्नान घाला. सर्व समाध्यांवर 2-2, 4-4 मीटर काय पांढरं कापड लागल त्या कापडानं सर्व समाध्या झाकून ठेवा. समाधीवर काडी सुद्धा ठेवता कामा नाही, फूल सुद्धा ठेवता कामा नाही, गंधही लावता कामा नाही. आणि रात्रभर सर्व भजी मंडळींनी समाध्याच्या सर्व बाजूने भजन करा. सूर्योदयाच्या वेळेला सर्व समाध्यांवरची ती पांढरी कपडे झाकणं काढा. ज्या समाधीवर ताजा टवटवीत गुलाब पुष्प आणि तुलसी आणि बुक्का वाहिलेला दिसेल ती समाधी निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं की माझी आहे, असं सर्व भजी मंडळींना आपला संकेत आपल्याला झालेला दृष्टांत सांगितल्यानंतर सर्व भजी मंडळींनी संध्याकाळच्या वेळेला भोजनं वगैरे आटोपली. सर्वांनी कुशावर्त तीर्थाचं स्नान आणलेलं आहे. सर्व समाध्या स्वच्छ धुवून काढल्या. गावातून प्रत्येक समाधीकरता 3-3 मीटरचं कापड, पांढरं कापड आणलेलं आहे आणि सर्व समाध्या झाकून ठेवलेल्या आहेत. असलेल्या सर्व भजी मंडळींनी चौबाजूनं बसून हरी जागराला सुरुवात केलेली आहे. सद्गुरु गंगागिरी महाराज त्यांच्यामध्ये आहेत. अगोदर सांगितलेली ही बाकीची भक्तमंडळी काही त्या ठिकाणी थांबलेली आहेत. आणि रात्रभर भजन झाल्यानंतर सकाळी उठून पाहतात सर्व भाविक, एक एक समाधी उसळतात. आणि शेवटची समाधी राहिली, सर्व भजनी मंडळींना मोठं आश्चर्य वाटलं. एवढ्या समाधी आपण चौबाजूची त्यांच्यावरची झाकणं काढली, एकाही समाधीवर काही नाही, आता एकच समाधी राहिली. नेमकं या समाधीच्या बाबतीत काय होतं म्हणून सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. आणि त्या समाधीजवळ सगळा आणि भाविकांचा, वारकऱ्यांचा मेळा जमलेला आहे. या समाधीवरचं झाकण नेमकं सद्गुरु गंगागिरी महाराजांनी त्या समाधीवरचं ते पांढरं शुभ्र कापड काढल्याबरोबर सर्व लोकांनी त्या ठिकाणी बघितले की खरोखर त्या समाधीवर ताजी टवटवीत तुलसीपत्र, नुकताच वाहिलेला बुक्का आणि ताजं टवटवीत गुलाब पुष्प सगळ्या लोकांनी पाहिलं आणि टाळ्यांचा कडकडाट केला. निवृत्तीनाथ महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, त्र्यंबकेश्वर भगवान की जय, त्र्यंबकेश्वर भगवान की जय. कुणीतरी पाठीमागूनही म्हटलं, सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. गंगागिरी महाराज सांगितलं, बाबा हो, माझा कशाला जय जयकार करता? हा जय जयकार तुमचा सर्वांचा आहे. हा जय जयकार निवृत्तीनाथ महाराजांचा आहे. हा जय जयकार त्र्यंबकेश्वर भगवंताचा आहे. माझा जय जयकार करण्याची गरज नाही. महाराजांनी आपला जय जयकार करू दिला नाही.
सर्व भक्त मंडळींनी सर्व वारकऱ्यांनी परत आणि कुशावर्त तीर्थात पवित्र जल आणलेलं आहे, निवृत्त महाराजांच्या समाधीला अभिषेक केलेला आहे, पंचामृतानं अभिषेक केला, दही दुधानं अभिषेक केला, सर्व ब्रह्मवृंदांनी त्या ठिकाणी आणि भगवान शंकराचं शिवस्तोत्र गायलेलं आहे आणि त्या निवृत्त महाराजांच्या समाधीची यथाविधी पूजा करून गंगागिरी महाराजांनी सांगितलं, महाराज आता आपली काय आज्ञा आहे? गंगागिरी महाराजांनी सांगितलं, आता या मंदिरा या समाधी भोवती मंदिर होणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी पटापट काही धर्मान लोक होती, त्यांनी लगेच त्या ठिकाणी आणि आपली देणगी द्यायला सुरुवात केली. गंगागिरी महाराज सांगितलं, देणगी कुणाकडे देता? देणगी देऊ नका, कामाला लागा आणि ज्याला जी वस्तुरूपाने मदत करता येईल, सिमित असेल, त्यानंतर चुना असेल, त्यानंतर खडी असेल वगैरे, ही मदत करून लवकरात लवकर मंदिराची उभारणी कशी होईल याची सुरुवात करा. गंगागिरी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज रामभाऊ महाराज देहूकर, वनदास महाराज, पाटीलबुवा गोकुळकर या सर्व मंडळींनी आणि आपल्या आपापल्या बरोबर आलेल्या वारकरी मंडळींना त्या ठिकाणी 8 दिवस ठेवून घेतलं आणि सर्वांनी कामाला सुरुवात केली. जवळजवळ 8 दिवसामध्ये मंदिराचं बरंचसं काम आणि पूर्णत्वाकडे आलं. बाकीच्या ग्रामस्थ मंडळींना या सर्व संत मंडळींनी आज्ञा केली की आम्हालाही आमच्या संस्थानावर आमच्या जागेवर जाणं गरजेचं आहे, पण हे मंदिर आता तुम्ही सर्वांनी मिळून पूर्ण करा आणि या सर्व ग्रामस्थांची निवृत्तमार्गांची त्र्यंबकेश्वर भगवंताची आज्ञा घेऊन ही सगळी मंडळी या ठिकाणून निघाली. निघाल्यानंतर या प्रत्येकाला निवृत्तीनाथ महाराजांनी जणू काही एक संदेश दिला की बाबांनो, जसं तुम्ही मला माझ्या समाधीचा शोध लावला आणि माझी समाधी या ठिकाणी उत्थान केली, त्याचप्रमाणे मला पंढरपूरला घेऊन चला असा संदेश दिल्यानंतर परत 4-2 महिन्यानं ही मंडळी एकत्र आली आणि मंदिराचं काम या मंडळींनी ग्रामस्थ मंडळींनी पूर्णत्वाकडे नेलेलं होतं. ही सगळी मंडळी एकत्र आली आणि यांनी श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची त्र्यंबकेश्वर वरून पंढरपूरला पालखी काढली. महाराज त्या पालखीमध्ये वर नावं सांगितल्याप्रमाणे पाटीलबुवा गोकुळकर, वरदास महाराज बेलापूरकर, त्याचप्रमाणे रामभाऊ महाराज उर्फ भाऊसाहेब महाराज देहूकर, त्याचप्रमाणे सखरामबुवा नाशिककर आणि निवृत्त महाराजांच्या समाधीचे पुजारी वामनबुवा अशा प्रकारचे सर्व मंडळी त्या पालखीबरोबर होती. या सर्व मंडळींनी पालखी त्र्यंबकेश्वर वरून काढली. मजाला दर मजाला करत ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. बऱ्याच ठिकाणी ही सगळी मंडळी सद्गुरु गंगागिरी महाराजांना रस्त्यानं कीर्तन करायला लावत असे आणि अशा प्रकारे हा पालखी सोहळा नगरपर्यंत आला. थोडसा आर्थिक व्यवहाराची बाजू आली, त्यामुळे या दिंडीचं प्रमुख सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी भरदास महाराज बेलापूरकर यांना दिंडीचं प्रमुख केलं आणि सर्व आर्थिक व्यवहार त्यांच्या ताब्यात देऊन महाराज पालखीबरोबर पंढरपुरापर्यंत पोहोचले. त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्म्यापुढे निवृत्त महाराज पालखींचं प्रस्थान झालेलं आहे, आगमन झालेलं आहे. निवृत्त महाराजांचं सर्वांनी पांडुरंग परमात्म्यापुढे आणि पालखी ठेवल्यानंतर ही पालखी याच ठिकाणी न ठेवता श्री संत निवृत्त महाराज त्र्यंबकेश्वर संस्थानचं या ठिकाणी काहीतरी अधिष्ठान असावं म्हणून या ठिकाणी त्या पंढरपूरमध्ये मठ बांधण्याचा सर्वांनी निर्णय घेतला. पहिली दिंडी पहिली पालखी पांडुरंग परमात्म्याच्या रौळातच राहिली आणि दुसऱ्या वर्षी मात्र सर्वांनी मदत करून सहकार्य करून त्यामध्ये सर्वात मोठा शिवमाचा म्हणण्यापेक्षा निम्मा वाटा सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा होता निवृत्तीनाथ महाराजांच्या मठाकरता. त्यानंतर या सर्व मंडळींनी गंगागिरी महाराजांना विनंती केली होती की महाराज हा मठ बांधण्या मागे आपला फार मोठा वाटा आहे, परंतु यामध्ये आपलं काहीतरी अस्तित्व असू द्या. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी
ही निवृत्तात्माजांची पांडुरंग परमात्म्याची सेवा आहे, मला यात कसल्याही प्रकारचा वाटा नको अशी आपली निष्प्रभ वृत्ती त्या ठिकाणी दाखवली. आणि तरीही या सर्व संत मंडळींनी या ठिकाणी सद्गुरु गंगागिरी महाराजांची फार मोठी तस्बीर, फार मोठा फोटो त्या निवृत्तात्मांच्या मठामध्ये लावलेला होता. अशा प्रकारे सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा शोध लावला. निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा त्र्यंबकेश्वर वरून पंढरपूरला सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी काढला हे सूर्यप्रकाश इतकी गोष्ट सत्य आहे. काल मनाच्या योगाने लोक खऱ्या महात्म्याला खऱ्या सत्पुरुषाला विसरून जातात, हे दुर्दैव काही असो, परंतु सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा या ठिकाणी शिवमाचा वाटा आहे. ही निवृत्तनाथ महाराजांच्या समाधीचा शोध आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याची आद्य प्रवर्तक सद्गुरु गंगागिरी महाराज आहेत. अशा प्रकारे दिंडी सोहळा यथोचित पार पडला. परत पंढरपूरहून ही मंडळी आपापल्या स्वस्थानी आलेली आहेत. महाराज सुद्धा आपल्या गावी म्हणजे कापूसवड गावी या ठिकाणी आलेले आहेत. आता मात्र महाराजांची त्र्यंबकेश्वर पर्यंत पूर्व दिशेला पैठण पर्यंत त्यानंतर इकडे नगर पर्यंत वेगवेगळ्या गावी दररोज कीर्तन होऊ लागली. आणि ही कीर्तन होत असताना सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांना सहज सप्ताहाची कल्पना सुचली. आपण एकटी गावात जातो, त्या गावामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला भक्ती मार्गाला लावतो. सद्गुरु गंगागिरी महाराज फार तत्वज्ञान सांगत नव्हते, परंतु समाजाला आपला प्रपंच व्यवस्थित कसा करता येईल, प्रपंच करून परमार्थ कसा करता येईल, जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे कामामध्ये काम काही म्हणा राम राम. सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी वेगळ्या प्रकारचं काही आपलं स्वतंत्र प्रस्थ, स्वतंत्र मांडीना, स्वतंत्र फळ या नियमाप्रमाणे स्वतंत्र काहीच केलं नाही. उलट जगद्गुरु तुकारामाला सांगतात त्याप्रमाणे झाडू संतांचे मार्ग, आडरांगी भरले जग आणि उच्चिष्ठाचा भाग शेष उरला तो शिव, करू संती केले ते. या अगोदरची जी काही संत मंडळी होऊन गेली त्यांनी जो मार्ग, जो पंत समाजाला दाखवला, जी भक्ती समाजाला सांगितली, त्यांच्याच आधारे, त्यांच्याच वाङ्मयाच्या आधारे, त्यांच्याच अभंगांच्या ओव्याच्या आधारे, तेच तत्वज्ञान सद्गुरु गंगागिरी महाराजांनी समाजाला सांगितलं. अशा प्रकारे तरी पण सद्गुरु गंगागिरी महाराजांना असं वाटायचं की समाजाला इनकीन प्रकारे एकत्र यावं, एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी, समाज एकत्र येतात त्यावेळेला एखाद्या यात्रेच्या निमित्तानं किंवा लग्न कार्याच्या निमित्तानं. यात्रेच्या निमित्तानं एक दोन दिवसापुरता, लग्न कार्याच्या निमित्तानं चार दोन दिवसापुरता, काही तासापुरता, परंतु गंगागिरी महाराजांना हा समाज एकत्र यावा आणि एकत्र येऊन एका एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी, त्याचप्रमाणे संयुक्तरित्या यांना परमार्थ करता यावा म्हणून सद्गुरु गंगागिरी महाराजांना सप्ताहाची कल्पना सुचली. त्याकरता गंगागिरी महाराजांनी आपल्या कापूस वडगाव गावातील सर्व मंडळांना एकत्र केलं. त्यांना सांगितलं आपल्याला नाम सप्ताह करायचा. लोकांनी विचारलं बाबा नाम सप्ताह म्हणजे नेमकं काय करायचं. महाराज म्हणाले आपल्याला श्रावण शुद्ध पंचमी ते श्रावण शुद्ध द्वादशी, श्रावण महिना हा परमार्थाला पोषक आहे. या श्रावण महिन्यामध्ये जवळपासच्या भजनी मंडळींना, जवळपासच्या लोकांना एकत्र बोलवायचं आणि 24 तास भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. लोकांनी विचारलं महाराज 24 तास भजन कसं करणार. महाराज म्हणाले हे पा, भजन असं प्रकारे करायचं, आपण पंचमीच्या दिवशी सप्ताह सुरू केला की आपल्याला सप्ताह सुरू व्हायला कमीत कमी सकाळी 9 वाजतील, त्यानंतर 9 ते 12 हे 3 तासामध्ये 2-3 गावच्या भजनी मंडळींनी भजन करायचं, त्यानंतर 12 ते 3 या 3 तासामध्ये दुसऱ्या 2-3 गावाच्या लोकांनी भजन करायचं, त्याप्रमाणे तिसऱ्या 12 3 ते 6 परत दुसऱ्या 4-5 गावच्या लोकांनी भजन करायचं, त्यानंतर संध्याकाळी 6 ते 9
या वेळेमध्ये परत दुसरे चार पाच गावच्या लोकांनी भजन करायचं. त्यानंतर परत 9 ते 12 सकाळी ज्यांनी भजन केलं त्यांनीच परत रात्री 9 ते 12 भजन करायचं. त्यानंतर रात्री 12 ते 3 ज्यांनी दुपारी 12 ते 3 भजन केलं त्यांनीच परत रात्री 12 ते 3 भजन करायचं. त्यानंतर 5 ते 3 ते 6 ज्यांनी तिसरा पहारा 3 ते 6 वाजेपर्यंत भजन केलं त्यांनी परत 5 ते 3 ते 6 या 3 तासामध्ये भजन करायचं. अर्थात एकूण 24 तासामध्ये 6 तास आणि एका 2-4 गावच्या मंडळींनी भजन करायचं अशा प्रकारे. आणि या सर्व भजनी मंडळींच्या जेवणाची व्यवस्था मात्र ज्या गावात सप्ताह असेल त्या ग्रामस्थांनी करायची. अर्थात आपण सप्ताह प्रथम आपल्या गावी करतोय तर या येणाऱ्या बाहेर गावच्या सगळ्या भजनी मंडळींची जेवणाची दोन्ही टायमाच्या जेवणाची व्यवस्था गावकरींनी करायची. त्याप्रमाणे त्यांच्या स्नानाची व्यवस्था ग्रामस्थांनी करायची. सर्व ग्रामस्थांनी गंगागिरी महाराजांचा हा हेतू हे मनोगत अतिशय आवडलं आणि श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नामसप्ताह करायचं ठरवलं. सद्गुरु गंगागिरी महाराज कापूस पडगावातील इतरही भजनी मंडळ महाराजांबरोबर फिरलं. जवळपासच्या प्रत्येक गावामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी ग्रामस्थांसह प्रत्येक भजनी मंडळीला निमंत्रण दिलं की आपल्याला संयुक्तरित्या सर्वांना एकत्र येऊन नामसप्ताह करायचं आहे. कापूस वडगावला पंचमीच्या दिवशी नामसप्ताह सुरू होणार आहे. त्याकरता जवळपासची सगळी गावं, आता गावांची नावं मागच्या भागात आपण ऐकली तरी पण कापूस वडगावच्या बाजूला पश्चिम बाजूला लाडगाव आहे, त्यानंतर डवाळा आहे, खंबाळा आहे, त्यानंतर वैजापूर शहर आहे, वैजापूरच्या जवळपासही आणखीन खेडा आहे, कोपरी आहे, धोत्र आहे, भोजळ आहेत, कोपरगाव पर्यंत जेवढी गाव आहेत त्या सगळ्या गावांना सद्गुरु गंगागिरी महाराजांनी स्वतः जाऊन निमंत्रण दिली. पूर्व बाजूला गंगापूर पर्यंत गंगागिरी महाराज त्यांच्याबरोबर ग्रामस्थ कापूसवडगाव ग्रामस्थ यांनी निमंत्रण दिली. त्यानंतर उत्तर बाजूला जवळजवळ कन्नड पर्यंतच्या गावांना गंगागिरी महाराज निमंत्रण दिली. त्यानंतर दक्षिणेच्या बाजूला नगर पर्यंत राहुरी पर्यंतच्या गावांना निमंत्रण दिली गेली. काही निमंत्रण लांब लांबची निमंत्रण हातोपर होती आणि सांगितली गेली. आणि 1848 म्हणजे जवळजवळ भारत स्वातंत्र्य होण्याच्या 99 वर्ष अगोदर की ज्या काळामध्ये त्यावेळेला परिस्थिती कशी होती याचं आपण मागच्या भागामध्ये वर्णन बघितलं. अतिशय बिकट परिस्थिती, अतिशय प्रतिकूल परिस्थिती, पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सद्गुरु गंगागिरी महाराजांनी नामसप्ताह अर्थात समाज एकत्रित करण्याचं एवढं मोठं धाडस केलं की इतिहासानं त्याची नोंद घ्यावी एवढी मोठी ही क्रांती आहे. ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी मारुती मंदिरापुढे छोटासा मंडप दिला गेला. त्यानंतर त्या मंडपामध्ये पांडुरंग परमात्म्याचा मोठी तस्वीर मोठं चित्र लावण्यात आलं. त्या पांडुरंग परमात्म्याच्या दोन्ही बाजूला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची एक फोटो, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा एक फोटो लावला गेला. पांडुरंग परमात्म्याच्या फोटो पुढे चौरंगावर आणि कलश स्थापना झाली आणि श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी या दिवशी नामसप्ताहाला सुरुवात झालेली आहे. बाहेरगावची अनेक भजनी मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत. 7 दिवस त्या ठिकाणी राहायचं असं अगोदरच निमंत्रणामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी सांगितलं असल्यामुळे प्रत्येक जण आपली वळकटी सहित त्या ठिकाणी आलेला आहेत. मंडपामध्ये आणि बाहेरगावची भजनी मंडळी ग्रामस्थ मंडळी जमलेली आहेत. महिला मंडळांनी डोक्यावर कलश घेऊन त्या मंदिराला प्रदक्षिणा केलेली आहेत आणि काळ मृदंगाच्या गजरामध्ये दिंडी निघालेली आहेत आणि सर्व भजनी मंडळी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असं भजन म्हणत गावाला प्रदक्षिणा केली. गावातील देवदेवतांना नारळ फोडली गेली आणि ही दिंडी सभा मंडपामध्ये आली. पांडुरंग परमात्म्यापुढे चौरंगावर कलशो स्थापना झालेली आहे आणि त्या ठिकाणी सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आणि भजनाला सुरुवात केली. भजन 8 वाजता सुरू झालं, 9 वाजेपर्यंत आणि भजन झालेलं आहे, मंगलाचरण झालेलं आहे आणि 9 वाजता
एका बाहेर गावच्या एका वयोवृद्ध अशा भजनी व्यक्तीच्या गळ्यामध्ये विना दिला गेला आणि मग त्या ठिकाणी गंगागिरी महाराजांनी या 12 वाजेपर्यंत कुणी कुणी भजन करायचं त्या गावाला 4-2 गावं नेमून दिली. ती भजन मंडळी उभी राहिली आणि भजनाला सुरुवात झाली. बाकीचे लोक भजन ऐकतात आहेत. गाव ग्रामस्थ मंडळीला बाहेरगावची लोक काही मदत करतात आहे आणि 12 वाजता हे सुटल्यानंतर त्या ठिकाणी पंगल बसणार आणि म्हणून भोजनाची व्यवस्था चालू आहे. 12 वाजता यांचं 3 तासाचं भजन आटोपलं. 12 वाजता सर्व भोजनाच्या बसलेले आहेत आणि भोजन झाल्यानंतर लोकांनी महाराजांना आग्रह केला, महाराज आम्हाला काहीतरी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून तुम्ही उपदेश करा. आणि असं म्हटल्यानंतर लोकांच्या विनंतीनुसार सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी 1 वाजता त्या ठिकाणी 1 ते 2 अशा प्रकारे ज्ञानेश्वरी प्रवचन केलेलं आहे, ज्ञानेश्वरीवर विभीषण केलेलं आहे आणि परत भजनाला सुरुवात झालेली आहे संध्याकाळी. आणि लोकांनी आग्रह केल्यामुळे परत सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी 7 ते 10 रात्री 3 तास कीर्तन केलेलं आहे. रात्री 10 वाजता परत भजनाला सुरुवात झाली. सद्गुरु गंगागिरी महाराज एवढ्या 7 दिवसाच्या व्यापामध्ये झोपले नाहीत. महाराज ऐकता येईल तेवढं भजन ऐकायचे. त्यानंतर भजनी मंडळींना कुठं कुठं झोपलेली आहेत त्यांची व्यवस्था आहेत की नाही. महाराजांबरोबर कपूर सोडगावची 4-2 माणसं बिचारे 7 दिवस महाराजही झोपले नाही आणि काही माणसं सुद्धा झोपली नाही. सगळ्यांची व्यवस्था आली पाहिजे, भजन झालं पाहिजे असं करत करत दररोजचा नित्यनियम चालला. दुपारी महाराज प्रवचन करायचे ज्ञानेश्वरीवर, रात्री कीर्तन करायचे आणि कीर्तन प्रवचनाच्या वेळेला फक्त भजन बंद, इतर वेळेला 24 तास भजन चालू. असं करता करता 7 दिवस आनंदाचे कुठं गेले कुणालाच कळलं नाही. 8व्या दिवशी सद्गुरु गंगागिरी महाराजांनी काल्याचं कीर्तन केलं. सकाळी काकडा भजन झाल्यानंतर 9 वाजता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात झाली. 9 ते 12 वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन झालं. आलेल्या सर्व लोकांना, जवळपासची ऐकणारी मंडळी आलेली होती, भजनी मंडळी तर आलेलीच होती, प्रत्येक गावाला एक नारळ प्रसाद म्हणून त्या ठिकाणी ग्रामस्थांनी प्रत्येक गावातून आलेल्या भजनी मंडळांना नारळाच्या रूपाने सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या हस्ते प्रसाद दिलेला आहे. नवे नवे पुढच्या वर्षी परत कुठेतरी सप्ताहाला या, याचं ते जणू काही आमंत्रणच आहे. आणि सर्वांनी आमटी भाकरीचा प्रसाद घेऊन सद्गुरु गंगागिरी महाराजांचं दर्शन घेऊन भजनी मंडळी आपापल्या गावी गेलेली आहे. या सप्ताहाची जवळपासच्या गावामध्ये म्हणण्यापेक्षा औरंगाबाद पर्यंत, इकडे नाशिक पर्यंत, इकडे नगर पर्यंत, तर जळगावच्याही खानदेशामध्ये काही भागापर्यंत ही आणि वार्ता पोहोचल्यानंतर प्रत्येक गावाला उत्सुकता निर्माण झाली की आपल्याही गावात सप्ताह व्हायला पाहिजे, आपल्या गावात असं सप्ताह व्हायला पाहिजे. जी जी भजनी मंडळी बाहेरगावची आलेली होती त्यांनाही वाटायला लागलं आपल्या गावामध्ये सप्ताह व्हायला पाहिजे. परंतु सगळ्याच गावांमध्ये हे सप्ताह होणं शक्य नाही. तरी पण सद्गुरु गंगागिरी महाराजांना आग्रह करून त्यानंतर वेगवेगळ्या गावांमध्ये छोटे मोठे सप्ताह होऊ लागले. परंतु त्या सप्ताहाला फक्त गावातलीच भजनी मंडळी यायची आणि जो वार्षिक सप्ताह तिथून पुढे सुरू झाला 1847 साली, इसवी सन 1848 साली पहिला सप्ताह झाला कपूसळगाव या गावी. तिथून पुढे प्रत्येक वर्षी म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी ते श्रावण शुद्ध द्वादशी या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या गावी आणि सप्ताह होऊ लागले. त्या सप्ताहाची यादी आपण पुढे पाहणार आहोत. सप्ताहाची संकल्पना लोकांनाही खूप आवडली. त्यानंतर सद्गुरु गंगागिरी महाराजांनी अनेक गावी सप्ताह केले. आज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या 175-180 सप्ताहाची जी यादी देतात ही यादी फक्त वार्षिक सप्ताहाची आहे. श्रावण शुद्ध पंचमी ते श्रावण शुद्ध द्वादशी या 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये जो वार्षिक सप्ताह होतो वर्षातून एक त्याची ही संख्या आहे. परंतु सद्गुरु गंगागिरी महाराज जवळजवळ वर्षामध्ये 12 ते 15 सप्ताह त्यांचे होत असत. वेगवेगळ्या गावी गंगागिरी महाराज सहज जरी गेले तरी ते लोक म्हणायचे महाराज आपल्याला गावाला या ठिकाणी सप्ताह करायचा. सप्ताह करायचं म्हणजे फार उहापोह नाही. सप्ताह म्हणजे विशेषत्वानं भजन. उपोपरायांच्या म्हणण्याप्रमाणे
सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी सर्वस्व जोड दिला तो भजनावर. तुका म्हणे येथे भजन प्रमाण बस, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला महत्व नाही, बाकीच्या कोणत्याच तुमच्या तत्वज्ञानाला महत्व नाही, या ठिकाणी भजन महत्वाचं. आणि तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे हरी भजनी हे ढवळीले जग, महाराजांनी भजनावर एवढा जोर दिला की महाराज म्हणजे सप्तस्व करायचं म्हणाले हो, मग त्याला काय लागतं म्हणाले अन्नदाळपत वध विना लगेच आपण सप्तस्व सुरू करू. महाराज कोणती तिथी पाहत नव्हते, महाराज म्हणायचे की चांगल्या गोष्टीला भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे केव्हाही घ्या, कारण ते सकल मंगल निधी आहे. सर्व मंगलमय वस्तूंना मंगल करणारं भगवान परमात्म्याचं नाव आहे. पवित्रानाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम दैवतानांच, असं ते भगवान परमात्म्याचं मंगलमय नाव आहे. त्यामुळे ते केव्हाही घ्यायला काही अडचण नाही. लोक म्हटले की आम्हाला सप्त करायचं, महाराज लगेच म्हणायचे आना टाळतो पद विना आना, त्याला भजी मंडळीला बोलवा लगेच सप्त सुरू करू. ज्या गावात गेले त्या ठिकाणी 7 दिवस त्या भजनी मंडळीकडून महाराज भजन करून घ्यायचे. ज्या लोकांना भजन येत नव्हतं त्या बाकीच्या लोकांकडून या लोकांची सेवा करून घ्यायचे. म्हणजे सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सर्वात जास्त जोर दिला तो लेने को हरिनाम आणि देने को अन्नदान. महाराजांचं प्रीत वचनच होतं, महाराजांचं प्रीत वाक्यच होतं. महाराज लोकांना म्हणायचे बाबांनो द्यायचं असेल तर कुणालाही अन्नदान द्या, सर्वामुखी द्यावे अन्न, आणि घ्यायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्या. माझ्या विठोबाचे नाम तुम्ही आत्ता असे उच्चारा, ही महाराजांची आणि शिकवण होती. महाराज नेहमी म्हणायचे लेने को हरिनाम, लेने को अन्नदान, तरणे को लीनता और डुबने को अभिमान. बाबांनो डुबायचं असेल मरायचं असेल तर अभिमानाने वागा, तरायचं असेल तर लीनतेने वागा, घ्यायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नाम घ्या, आणि द्यायचं असेल तर अन्नदान द्या. आपल्या संपूर्ण जीवनामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराजांनी हेच केलं. लोकांना भजन करायला लावायचे, ज्यांना भजन येत नाही त्यांना त्या लोकांची अन्नदानाच्या रूपानं त्यांची सेवा करायला लावायचे. असा सप्ताहाचे अनेक सप्ताह महाराजांनी परिसरामध्ये केले. एवढंच नव्हे तर सद्गुरु गंगागिरी महाराज ज्या वेळेला अधिक मास येईल, त्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो, 3 वर्षातून एकदा अधिक मास येत असतो, या अधिक मासामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराज महिनाभर सप्ताह करायचे. महाराज महिनाभर महिनाभर 24 तास भजन, महिनाभर महाराज त्या महिनाभराच्या सप्ताहामध्ये जवळपास कुणी कीर्तनकार असेल त्या कीर्तन करायला बोलून त्यालाही कीर्तन करायला लावायचे, कुणाला प्रवचन करायला लावायचे, आणि 24 तास मात्र महिनाभर भजन व्हायचं. आणि ज्या लोकांना भजन येत नाही परंतु भजनाची आवड आहे, जे कुणी धर्मान आहेत, महाराज त्यांच्याकडे जाऊन सांगायचे भगवंतानं तुम्हाला हे धन दिलं तर या निमित्तानं तुम्ही अन्नदान करा. आणि त्या वर्षी मंडळीला आलेल्या बाहेरगावच्या वारकरी लोकांना महाराज अन्नदान करायला लावायचे. अन्नदान आणि भगवंताचं नामस्मरण महिना महिना सप्ताह महाराज कुठं करायचे, तर त्यावेळेला जी काही देवस्थानं होती, निजर्णेश्वर म्हणा, संगमनेर तालुक्यामध्ये खांडेश्वर म्हणा, त्याचप्रमाणे यवना तालुक्यामध्ये देवदरी म्हणा, त्याचप्रमाणे गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा, त्या ठिकाणी भगवान मारुतीरायाचं जागृत अशा प्रकारचं स्थान आहे. अशा स्थानावर गंगागिरी महाराज आवर्जून आणि महिन्याचे सप्ताह करायचे. जवळपासचे लोक यायची, भजन करायची, आणि गंगागिरी महाराजांच्या दर्शनानं, गंगागिरी महाराजांच्या उपदेशानं आणि समाजामध्ये सुधारणा होऊ लागली. नवे नवे अनेक लोक भक्ती मार्गाला लागले. तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे की सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी अनेक लोक व्यसनमुक्त केली. महाराज अनेक लोक नको नको ती खात होती, नको नको ती पीत होती, त्या खाण्यापिण्यापासून अनेक लोकांचे संसार सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी वाचवले. अनेक तरुणांना गंगागिरी महाराजांनी आणि आपल्यामध्ये सामील करून घेतलं. अनेक तरुणांपैकी अनेक तरुण तर त्यांच्याबरोबर फिरत होती. असं करत करत सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सगळा हा नगरपर्यंतचा परिसर, इकडे औरंगाबाद पर्यंतचा परिसर, तिकडे नाशिक पर्यंतचा परिसर, जळगाव जिल्ह्यामध्ये खान्देशातही काही भाग आणि महाराजांनी आपल्या हरिभजनानं ढवळून काढलेला आहे. एकदा सद्गुरु गंगागिरी महाराज पंढरपूरच्या वारीहून येत असताना वांद्रगावच्या सडीला आणि गोदावरी मातेचं स्नान केलं, आणि स्नान केल्यानंतर
या ठिकाणी आता आपणही थोडी साधना करावी, तपश्चर्या करावी असं गंगागिरी महाराजांच्या मनात आलेलं आहे. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या जीवनातलं आणखीन एक वैशिष्ट्य, पहिल्या सप्ताहापासून म्हणजे इसवी सन 1848 पासून सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आपल्या जीवनात एक नियम केला. तो नियम म्हणजे त्यांनी सर्वात मोठं नियंत्रण केलं आपल्या वाचेवर, म्हणजे भोजनावर. सद्गुरु गंगागिरी महाराज 1848 पासून त्यांनी मिरची, कांदा, लसूण आणि मीठ या चार गोष्टी पूर्णपणे वर्ज्य केल्या. महाराज दिवसा फक्त ज्वारीची भाकरी आणि ताक खात होते, ताक खायला सुरुवात केली, आणि रात्रीच्या वेळेला फक्त दूध घ्यायचं. खूपच काही भाविकांनी वयोवृद्धांनी आग्रह केला तर एक ज्वारीची भाकरी आणि त्या एका ज्वारीच्या भाकरीसंग थोडस दूध खाणे किंवा दूध पिणे एवढाच आहार गंगागिरी महाराजांनी सप्तापासून सुरू केला. तो आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत हा नियम पाळला. इसवी सन 1848 पासून. आणि म्हणून त्यांना अशी थोडी उपरती झाली की या गोदावरीच्या कडेला एकांतामध्ये थोडी तपश्चर्या करावी. आणि म्हणून आपल्या बरोबरच्या मंडळींनी त्यांनी बोलून दाखवलं की म्हणाले या गोदावरीच्या कडेला ही जागा किती सुंदर आहे. तो बाजूला अरण्याचा भाग आहे, त्यावेळेला थडीच्या बाजूला गोदावरीच्या कडीला जवळजवळ 1/2 किलोमीटर पर्यंत आणि झाडी असायची. आता लोकांनी थड्या थडीची झाडं तोडली, कमी केली, परंतु त्या काळी आणि या परिसरामध्ये बरीचशी झाडं असल्यामुळे महाराजांचं मन थोडं त्या गोदावरीच्या कडेला थोडं रमलं महाराज. आणि कापूस ओढवायला गेल्यानंतर भरती मंडळींनी महाराजांचं मनोगत लोकांना सांगितलं की आम्ही येत असताना महाराजांचं मन त्या वांद्रगावच्या थडीला थोडंसं रमलं. महाराज म्हटले आता इथं थोडीशी तपश्चर्या करायची असं वाटतं. असं गावामध्ये चर्चा झाल्यानंतर गावातले लोक आले, लोकांनी सांगितलं महाराज तुम्ही आता इथून कुठे जायचं नाही, आम्ही तुम्हाला इथं मठ बांधून देतो. ही वार्ता हा हा नाही नाही म्हणता कुंतंब्यापर्यंत पोहोचली. कुंतंब्याचे लोक आले, महाराजांना विनंती करू लागले महाराज तुम्ही त्या ठिकाणी एवढा मोठा सभा मंडप बांधलेला आहे, त्या ठिकाणी सौ बाजूनी पडवी बांधलेली आहे, तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला तिथे आणखीनही काहीतरी मठ बांधून देतो, पण तुम्ही तिथं या. अनेक गावची लोक महाराजांना असं म्हटल्यानंतर महाराजांनी प्रत्येकाला सांगितलं बाबा रे मी एकटा आहे, गोसावी आहे, मला काय करायचं, मी पंढरीचा वारकरी आहे, पांडुरंग परमात्म्याची वारी करणं हा माझा धर्म आहे, मला कुठेही मठमठिका करायची नाहीये. असं सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आपलं मत प्रदर्शित केल्यानंतर सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या भक्तीमध्ये आणखीने एक महत्वाची गोष्ट आहे. सद्गुरु गंगागिरी महाराज हे पंढरीचे एक निष्ठ अशा प्रकारचे वारकरी होते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये पंढरीची वारी कधीच चुकवली नाही. नवी नवी तुकोबरांच्या म्हणण्याप्रमाणे पंढरीचा वारकरी आणि वारी चुकू न दे हरी, हे पांडुरंगा माझी वारी चुकू देऊ नकोस, असे एकनिष्ठ वारकरी होते. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या बाबतीमध्ये काही लोकांना पूर्णतः माहिती नसल्यामुळे त्यांनी सद्गुरु गंगागिरी महाराजांचे काही प्रसंग सांगितले. त्यामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या अंगामध्ये भगवी कपनी होती, हातामध्ये कमंडलो होता, वगैरे वगैरे असं वर्णन केलेलं आहे. परंतु तसं काहीही नाहीये. सद्गुरु गंगागिरी महाराज हे संन्याशी वृत्तीचे संन्याशी होते, ते कपड्याचे संन्याशी नव्हते. त्यांची वृत्ती, त्यांचं अंतकरण संन्याशी होत. आणि ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन तेच केलं. भगवान परमात्मा अर्जुना संत अर्जुना संन्याशी कुणाला म्हणतात, तर ज्ञेय स्वनित्य संन्याशी यो न दृष्टी न कांक्षती निर्द्वंदो ही महाबाहो सुखम बंधात समुच्यते. हे अर्जुना, आणि मी माझी ऐशी आठवण विसरले दयाचे अंतकरण, पार्था तोच संन्याशी जाण निरंतर, असं भगवान परमात्म्याचं माऊलीचं वचन आहे. सद्गुरु गंगागिरी महाराज माऊलीचे या वचनाप्रमाणे संन्याशी होते. ते अंतकरणाचे संन्याशी होते, ते वृत्तीचे संन्याशी होते, ते बाह्य वेशाचे संन्याशी नव्हते. आणि म्हणून सद्गुरु गंगागिरी महाराजांचा यांचा एक अस्सल फोटो, एक अस्सल तस्वीर, अस्सल चित्र फक्त त्यावेळी
एका ठिकाणी होतं, ते म्हणजे नाऊर या गावी वामनराव जोशी नावाच्या एका ब्राह्मणाच्या घरी महाराजांचं ते चित्र होतं। ते चित्र नाऊर त्या गोदावरी आश्रमाचे महंत स्वामी श्री सहजानंद भारती महाराज यांनी ते चित्र गीता प्रेस गोरखपूर या ठिकाणी गंगागिरी महाराजांचं काही चरित्र आणि ते इंग्रजी भाषेमध्ये म्हणतात त्याप्रमाणे ओरिजिनल चित्र ओरिजिनल फोटो तेवढा एकच आहे तो गीता प्रेस गोरखपूर या यांच्या संत अंकातून आणि प्रसिद्ध झालेला आहे। तेवढा एकच फोटो गंगागिरी महाराजांचा आहे। बाकी जे काही फोटो आज उपलब्ध आहेत, काही फोटोमध्ये अंगावरती उपरण असेल, काही फोटोमध्ये कपाळाला भस्म लावलेला असेल, काही फोटोमध्ये मनगटामध्ये दंडामध्ये रुद्राक्षाच्या माळा असतील, परंतु हे वास्तविकता तशी नाही आहे। हे चित्रकारानं आपल्या कल्पनेप्रमाणे केलेली चित्र आहे। वास्तविक सद्गुरु गंगागिरी महाराजांचं अस्सल जी तस्वीर आहे, अस्सल जो फोटो आहे तो असा आहे, डोक्यावर भगवी कान टोपी आहे, फार भगवी नाही, लाल जरत नाही, थोडीशी भगवी, कारण ती टोपी एवढ्या करता की ती गिरी गोसावी समाजामध्ये गोसावी वंशामध्ये जन्माला आले त्या जातीचा रियाज आहे, रिवाज आहे, म्हणून डोक्यावरती भगवी टोपी आहे, गळ्यामध्ये भगवं उपर्ण आहे आणि अंगामध्ये पांढरी शुभ्र बारबंडी आहे। त्या फोटोमध्ये त्या चित्रामध्ये आपण जर चांगलं बघितलं तर त्या चित्रामध्ये बारबंडीच्या गाठणी सुद्धा स्पष्ट दिसतात, कमरेला उपर्ण बांधलेलं आहे आणि खाली पांढरी शुभ्र लुंगी किंवा धोतर आहे, अशी सद्गुरु गंगागिरी महाराजांची खरी वेशभूषा आहे। आणि तो फोटो अक्षरशः सत्यप्रत आहे ती, त्या वामनराव जोशी यांच्या मुलानं त्यावेळेला ह्या भागामध्ये नवीनच आणि फोटो काढण्याचं यंत्र म्हणजे कॅमेरा आलेला होता, तो कॅमेरा त्या मुलाने घेतलेला होता। सद्गुरु गंगागिरी महाराज नेहमी त्यांच्याकडे येत राहता थांबत असत, असेच एकदा सकाळच्या वेळेला गंगागिरी महाराज त्यांच्याकडे थांबलेले आहेत। त्या ब्राह्मणाने गंगागिरी महाराजांची पूजा केली, गंगागिरी महाराजांचं पूजन केलं आणि गंगागिरी महाराज ज्ञानेश्वरी वाचण्याकरता बसलेले आहेत। पुढे ज्ञानेश्वरीची व्यासपीठ आहे, जवळ त्यांची काठी आहे आणि एक छोटस भिक्षापात्रही त्यांच्या जवळ आहे। आणि गंगागिरी महाराज ज्ञानेश्वरी वाचत असताना तो मुलगा फोटो काढण्याकरता बाहेरगावी निघाला, गळ्यामध्ये त्याने तो फोटोचा काढण्याचा कॅमेरा ते यंत्र अटकवलेलं आहे आणि गंगागिरी महाराज पाहिल्यानंतर त्याला खूप आनंद झाला आणि त्यांनी महाराजांना हजारो विनंती केली, महाराज तुम्ही असेच बसा, मी तुमचा एक फोटो काढतो। महाराज म्हणाले, बाबा माझा कशाला फोटो काढतो या म्हाताऱ्याचा? परंतु त्या मुलाने आपल्या श्रद्धेपोटी गंगागिरी महाराजांचा तो फोटो काढलेला आहे। तो फोटो आजही आपण नाऊर या ठिकाणी गेल्यानंतर त्या वामनराव जोशी यांची जी कुल परंपरा त्यांचे नातूपंत असतील त्यांच्या घरी आपल्याला तो फोटो पाहायला मिळतो। असो, एवढा एकच फोटो गंगागिरी महाराजांचा आहे। बाकी गंगागिरी महाराजांचे जे इतर पुस्तकांमध्ये म्हणा किंवा घरोघर म्हणा जे काही फोटो आहेत हे काल्पनिक कल्पना केलेले फोटो आहेत, परंतु खरा फोटो तेवढा एकच आहे। पांढरे शुभ्र अशा प्रकारच्या अंगावरती वस्त्र आहे, फक्त डोक्यावर आणि गळ्यामध्ये फक्त भगवं उपरण आहे। म्हणून आमच्या सद्गुरु नारायणगिरी महाराजांपर्यंत सद्गुरु गंगागिरी महाराजांची ही परंपरा, सद्गुरु हरिगिरी महाराज, सद्गुरु नाथगिरी महाराज, सद्गुरु सोमेश्वरगिरी महाराज उर्फ कोंडाजी काका आणि सद्गुरु गुरुवर्य परमपूज्य ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज या सर्व संत महात्म्यांनी आमच्या सद्गुरु गंगागिरी महाराजांची ही उज्ज्वल परंपरा आहे तशी जपली। नामदेवराय यांचे चिरंजीव नारायण महाराज परमार्थामध्ये महत्व देतात परंपरेला, ऐशी यामुची परंपरा म्हणजे नाम याचा नारा, या न्यायाप्रमाणे परमार्थामध्ये परंपरा असावी आणि प्रपंचामध्ये खानदानीपणा असावा, त्याप्रमाणे ही परमार्थाची परंपरा आहे। ही सद्गुरु गंगागिरी महाराजांची परंपरा सद्गुरु नारायणगिरी महाराजांपर्यंत नारायणगिरी महाराजांनी अतिशय कष्टाने जोपासली। अशा प्रकारे ते कट्टर पंढरीचे वारकरी सर्व लोक त्यांना आग्रह करतात, महाराज आमच्या गावी मठ बांधून देतो आमच्या गावी या, आमच्या गावी मठ बांधून देतो आमच्या गावी या, परंतु गंगागिरी महाराजांनी कुणाचंही ऐकलं नाही। सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आणि गोदावरीच्या कडेला यायचं ठरवलं आणि ही वार्ता वैजापूरच्या एका मारवाडी समाजातील बच्छराज शेठ यांना कळाली। ती गंगागिरी महाराजांकडे आले, सांगितलं, महाराज तुमच्या गोदावरीच्या कडेला कुठं मन रमलं? गंगागिरी महाराजांनी जागा सांगितली, वांद्रेगावच्या बाजूला आपण गोदावरीकडे जातो त्या ठिकाणी
मला थोडस अरण्य वाटलं त्या ठिकाणी तपश्चर्या करायची अशी थोडीशी मानसिकता आहे. त्या व्यक्तीनं तत्काळ त्या ठिकाणी गंगागिरी महाराजांचे पाय धरले आणि सांगितलं, महाराज त्या ठिकाणी माझी 100 एकर जमीन, ती जमीन माझीच आहे, आजच मी ती जमीन तुमच्या पायावर दान करतो. त्यांच्या बरोबर इतरही लोक आलेली होती. गंगागिरी महाराज सांगितलं, नाही नाही मला कुणाची जमीन लागत नाही, मला काही नको, मला फक्त बसण्यापुरती 1-4 फुटाची जागा लागते. त्यांनी सांगितलं, महाराज नाही, माझा शब्द केला, आता ती जमीन तुमच्या पायावर आणि मी अर्पण केलेली आहे. जवळपासच्या लोकांना सांगितलं, तहसील मधून लगेच महाराजांच्या नावाचे कागदपत्र तयार करा. गंगागिरी महाराज नको म्हणत असताना सुद्धा त्या व्यक्तीनं सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या नावाने, गंगागिरी महाराज या नावाने जवळजवळ त्या 70-75 एकराचा उतारा गंगागिरी महाराजांच्या नावाने तयार करून आणला, तो गंगागिरी महाराजांच्या पायावर ठेवला. आणि गंगागिरी महाराजांना त्या ठिकाणी मन रमलेलंच होतं. गंगागिरी महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत. पुढचा प्रसंग आहे, त्या ठिकाणी सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आपल्याकरता लोकांनी काहीही दिलं असतं महाराजांना, काही द्यायला तयार होते लोक, परंतु गंगागिरी महाराजांनी कुणाचंही काही घेतलं नाही. ही आमच्या सद्गुरु गंगागिरी महाराजांची परंपरा आहे. भाविकांना तुमच्या माहिती करता सांगतो, आमच्या सद्गुरु नारायणगिरी महाराज यांनी आमच्या घरी भोजनाकरता यावं म्हणून अनेक भक्तांनी महाराजांना 51,000 नाही नंदलाल सेठ धूत म्हणून व्हिडिओकॉनचे मोठे मालक आहे, त्यांनी महाराजांनी इथं यावं म्हणून महाराजांना 51,00,000 रुपये कबूल केलेलं. परंतु सद्गुरु नारायणगिरी महाराजांना तिथे जायला सवलही झाली नाही आणि ते गेले नाही. शेवटी नंदलालजी धूत हे गेले परंतु महाराज पैसे आणायला गेले नाही. ही आमच्या सद्गुरु गंगागिरी महाराजांची वैराग्यवान परंपरा आहे. विवेका सहित वैराग्याचे बळ, दगदगीत ज्वाळ अग्नी रहसा, असं वैराग्य या सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या परंपरेमध्ये आहे. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी नाही नाही म्हणता बच्छराज सेठ यांनी 70-75-80 एकराचा तो संपूर्ण आणि शेत जमीन महाराजांच्या नावे करून दिली. महाराज त्या ठिकाणी आले, खूप काही महाराजांनी बांधलं असतं परंतु महाराजांनी कुणाकडून काही घेतलंच नाही, काही बांधलंच नाही. फक्त त्या ठिकाणी ऊन वारा पावसापासून संरक्षण होण्याकरता एक पर्णकुटी बांधली. महाराज त्या पर्णकुटीमध्ये राहू लागले. महाराजांच्या भोवती आणि बाकीची मंडळी राहू लागली. दररोज महाराजाला बाहेर गाऊन आणि भोजनाची व्यवस्था ती जवळची मंडळी करू लागली. महाराज भौतिक वेळ भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये ध्यानामध्ये घालू लागली. पंढरी आळंदीची वारी आली की सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी त्या झोपडीभोवती गवळ गोळा करावं आणि त्या झोपडीला काडी लावून द्या. संपूर्ण झोपडी जळाली की त्या झोपडीची राख अंगाला लावावी आणि भाविकांबरोबर पंढरपूरला निघावं. लोक विचारायचे, महाराज असं काय करतं? महाराज म्हणायचे, अरे आपण पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला निघालो ना, तर आपल्या मनामध्ये पांडुरंग परमात्म्याशिवाय घरचा कसलाही विचार येता कामा नये. याकरता महाराज झोपडीला आग लावायची, झोपडी जाळून टाकायची, काहीही अस्तित्व मागे ठेवायचं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये गंगागिरी महाराज आळंदीच्या पंढरीच्या वारीला जायचे. तेवढं वैराग्य महाराजांचे म्हणून त्यांच्या आणि सद्गुरु नारायणगिरी महाराजांनी यांनी त्यांचं जे अष्टक तयार केलं त्या अष्टकामध्ये शांतम प्रशांतस्य वैराग्य मूर्ती अशा प्रकारचं वर्णन केलं सद्गुरु गंगागिरी महाराजांचं. वैराग्य मूर्ती गंगागिरी महाराज परत वारीहून आले की लोक परत लाकडं लुकडं काहीतरी गोळा करायचे आणि विडिओकडे भक्त आणि महाराजांपुरती पर्णपुरती तयार करायचे. अशा प्रकारे महाराजांचा जीवनक्रम चालला. बाहेरगावची लोक महाराजांना बोलवायला यायची. आता महाराजांचं वयही बरंच झालेलं असल्यामुळे प्रत्येक वर्षी श्रावण शुद्ध पंचमी ते श्रावण शुद्ध द्वादशी या कालावधीमध्ये कोणत्या तरी एका गावी नामसप्ताह व्हायचा. त्या नामसप्ताहाची लोक 15 दिवस अगोदरच महाराजांकडे, महिनाभर अगोदरच यायची. त्या नामसप्ताहाची आणि गर्जना केली जायची. त्या नामसप्ताहाच्या गावाचं नाव सांगितलं जायचं की आषाढ वद्य एकादशीला कुंतांबा या ठिकाणी, आषाढ वद्य एकादशी कुंतांबा या ठिकाणी श्री संत चांगदेव महाराजांच्या आणि
समाधी सोहळ्यानिमित्त समाधी उत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. ती यात्रेमध्ये सद्गुरु गंगागिरी महाराज यांचं कीर्तन व्हायचं. आजही सद्गुरु गंगागिरी महाराज यांची जागा चांगदेव महाराजांच्या मंदिराच्या समोर त्यांची ती कायमची उतरण्याची जागा ती आजही गंगागिरी महाराजांची जागा म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी गंगागिरी महाराजांचं कीर्तन व्हायचं आणि त्या ठिकाणी या वर्षीचा श्रावण शुद्ध पंचमी ते श्रावण शुद्ध द्वादशी हा नाम सप्ताह कुठे होईल या गावाचं नाव सांगितलंयचं. त्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी नारळाचा प्रसाद दिला जायचा आणि सर्व लोकांनी त्या ठिकाणी यावं असं त्याच ठिकाणी लोकांना आमंत्रण दिलं जायचं. नंतर फक्त कापूस वडगावच्या सप्ताहाला गावोगाव निमंत्रण दिलं गेलं. तिथून पुढे मात्र आज तागायत कुठंही कुणालाही निमंत्रण दिलं जात नाही. लोकांना वार्षिक नामसत्ता माहीत असल्यामुळे लोक न सांगतात आजही लाखोने लोक त्या ठिकाणी आणि सद्गुरु गंगागिरी महाराज यांचं आणि दर्शन घेण्याकरता त्यानंतर रात्रंदिवस भजन ऐकण्याकरता आजही लोक त्या नामसप्ताला येतात. अशा प्रकारे सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी निवृत्तात महाराजांच्या समाधीचा लावलेला शोध त्यानंतर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निवृत्तात महाराजांच्या मंदिराजवळच आणि गंगागिरी महाराजांची जागा होती. आजही त्या ठिकाणी गंगागिरी महाराजांची जागा आहे. सद्गुरु नारायणगिरी महाराजांपर्यंत त्या ठिकाणी दिंडी चालू होती. आम्ही त्याच ठिकाणी आणि दिंडीच्या निमित्तानं थांबायचो. त्या ठिकाणी सद्गुरु नारायणगिरी महाराज यांचं कीर्तनही होत होतं आणि अशा प्रकारे निवृत्तात महाराजांच्या मंदिराजवळच सद्गुरु गंगागिरी महाराजांची जागा. परत पैठणला श्री संत एकनाथ महाराजांच्या बाहेरच्या समाधी मंदिराजवळच महाराजांच्या स्मृती मंदिराजवळच सद्गुरु गंगागिरी महाराज यांची जागा. अशा प्रकारे सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा आणि नावलौकिक खूप अशा प्रकारे वाढलेला आहे आणि सद्गुरु गंगागिरी महाराज आता गोदावरीच्या कडेला स्थिर झालेली आहे. एक वेळचा प्रसंग सांगतो. सद्गुरु गंगागिरी महाराज एक दिवस रात्रीच्या वेळेला महाराजांजवळ कोणी थांबत नव्हतं कारण इतरांची राहण्याची व्यवस्था नव्हती. ती बिचारी बांद्रेगावला येऊन राहायची सकाळी परत महाराजांकडे जायची महाराज रात्री ध्यानस्थ असताना. एक दिवस भिक्षापात्रातलं त्या पाणी संपलं. उन्हाळ्याचे दिवस महाराजांना रात्री खूप तहान लागली. भिक्षापात्रातलं पाणी संपलेलं आहे म्हणून गंगागिरी महाराजांची भिक्षापात्र हाती घेतलं आणि नदी थोडी लांब होती. लांब म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आजच्या भाषेमध्ये आणि अलीकडच्या बाजूला एक मोठं वटवृक्ष असल्यामुळे पिंपळाचं झाड असल्यामुळे महाराज त्या पिंपळाच्या झाडाखाली आणि पर्णकुटी करून राहत असत. सद्गुरु नारायणगिरी महाराज यांची जर ओवरी आपण बघितली ओवरी अर्थात राहण्याचं ठिकाण ज्या ठिकाणी सद्गुरु गंगागिरी महाराजांची पर्णकुटी होती त्याच ठिकाणी हरिगिरी महाराजांनी आपली पर्णकुटी बांधलेली होती. त्याच ठिकाणी तिसरे मठाधिपती आणि नाथगिरी महाराज यांची पर्णकुटी होती. त्याच ठिकाणी चौथे मठाधिपती सद्गुरु गुरुनाम गुरु सोमेश्वरगिरी महाराज यांनी मात्र काल मनाप्रमाणे शिमिटाची आणि खोली बांधलेली होती. सद्गुरु नारायणगिरी महाराजांनी त्याच ठिकाणी आणि राहिले आणि आपलं गुरुभवनही त्याच ठिकाणी बांधलेलं होतं. असो नदी अर्धा किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे सद्गुरु गंगागिरी महाराजांना रात्री एक दीडच्या वेळेला तहान लागली. महाराजांनी ते भिक्षापात्र हातामध्ये घेतलं आणि गोदावरी मातेकडे निघाले. गोदावरी मातेला पत्र वाहत होत. महाराज गेले गोदावरी मातेला प्रणाम केला गंगेमध्ये प्रवेश केला पाणी प्याले भिक्षापात्र भरून घेतलं आणि पाण्यातून बाहेर आले. गंगा मातेकडे पाठ करून महाराज आपल्या पर्णकुटीकडे येत असताना मागवून आवाज आला बाळ बाळ म्हटले. आमचं सद्गुरु गंगागिरी महाराजांनी मागे बघितलं प्रत्यक्ष गोदावरी माता त्या ठिकाणी दिव्य पुंजी अशा प्रकारचं गोदावरी मातेचं तेज पाहिल्यानंतर गंगागिरी महाराजांनी आपल्या हातातला कमंडल हातातली काठी टाकून दिली. धावत पळत गेले आई साहेबांचे पाय धरले. आई साहेब मला आज तुम्ही दर्शन देऊन धन्य केलं म्हणाले. गंगागिरी महाराजांना खूप आनंद झाला. गोदावरी मातेने सांगितलं बाळ इतक्या रात्री का आलास. काही नाही म्हणाले आई साहेब त्याला तहान लागली होती म्हणून आपल्या दर्शनाकरता योग आला
आता दर्शनाकरता आलो, पाणी प्यालो आणि निघालो. माझं भाग्य, माझं पूर्वपुण्य काहीतरी फळायला आलं म्हणून मला आपलं दर्शन झालं. बाळ म्हणाले, तुला पाणी पिण्याकरता यायला खूप त्रास होतो ना, काळजी करू नकोस, उद्या मी तुझ्या स्थानाजवळून आणि तुला प्रदक्षिणा करून तुला वळगा घालून जाईल म्हणाले. असा गोदावरी मातेने आशीर्वाद दिला. गोदावरी माता अदृश्य झाल्या. महाराजांनी परत मातेच्या त्या लुप्त झाल्या स्वरूपाला नमस्कार केला, भिक्षापात्र भरून घेतलं आणि निघाले. आपल्या पर्णकुटीमध्ये येऊन भिक्षापात्र ठेवलेलं आहे, त्यावरती झाकण ठेवलं आणि ध्यानस्थ बसले. काय चमत्कार! सकाळ होईपर्यंत गोदावरी मातेने आपलं पात्र बदललं. आणि गोदावरी माता जी बच्छराज शेठची जमीन होती 70-75 एकराची, त्या जमिनीच्या 70-75 एकर जमीन मध्ये सोडली तेवढी, आणि गोदावरी मातेने आपलं पात्र बदलवलं. जे जुनं पात्र पहिलं पात्र होतं ते चालूच आहे, परंतु पात्रातून पात्र फोडलं आणि उत्तर बाजूला वाहू लागल्या वांजरगावच्या. आणि सद्गुरु गंगागिरी महाराजांचं जे स्थान होतं तपश्चर्या करण्याची पर्णकुटी, त्या पर्णकुटीपासून 1000-1500 फुटाच्या अंतरावरून वांजरगावच्या आणि त्या एवढं अंतर सोडून मधून ती गोदावरी माता तिने आपलं पात्र काढलं आणि परत आपल्या पूर्व पात्रामध्ये आणि सामील झाली. बरोबर भगवान पांडुरंग परमात्म्याचा जसा गंध आहे अशा गंधासारखा त्या जमिनीला आकार केला आणि गोदावरी माता परत आपल्या पात्रात सामील होऊन वाहू लागल्या. सकाळी लोक उठतात आहे, बघितलं जी लोक महाराजांकडे येणार होती पण त्यांनी बघितलं ती गंगा माता इथून वाहते आहे. महाराज इकडे आहेत, महाराजांना तिकडे जाता येईना, त्या लोकांना इकडे येता येईना, परंतु हा मोठा अचंबा तयार झाला आणि लोकांना खूप मोठं आश्चर्य वाटलं. ही कुणाची किमी आहे? ही सद्गुरु गंगागिरी महाराज यांना पाणी पाजण्याकरता आमची गोदावरी माता आलेली आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी जवळजवळ 70-75 एकराचं बेट तयार झालं. आता या बेटाचा प्रश्न निर्माण झाला. आता चौबाजून नदी आहे, वांद्रगाव म्हणतो बेट आमचं आहे, जवळपासची लोक त्या बेटाकरता आमचं आमचं म्हणून भांडू लागली. शेवटी हा प्रश्न सोडवायचा कसा? सद्गुरु गंगागिरी महाराज एक दिवस नदीच्या काठी आले आणि बाहेर येताना कसलाही विचार न करता पाण्यामध्ये शिरले. लोकांना कळूच दिलं नाही. गोदावरी मातेने त्यांना बाहेर जाण्याकरता जागा दिली. हा त्यांच्या जीवनातला एक विशेष अशा प्रकारचा चमत्कार म्हणावा लागेल. परंतु महात्मा चमत्कार करत नसतो, हा चमत्कार नाही, ही गोदावरी मातेची त्यांच्यावर असलेली कृपा आहे, त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे. महाराज वांद्रगावमध्ये आले, त्या ठिकाणी अनेक लोक जमलेले आहेत. हे म्हणतं बेट आमचं, ते म्हणतं बेट आमचं. शेवटी गंगागिरी महाराज सांगितलं, हे पा तुम्ही भांडू नका, हे बेट भगवान परमात्म्याचं आहे, हे बेट कुणाचं नाहीये. तरी पण लौकिक दृष्टिकोनातून आपल्याला या बेटाचं अस्तित्व हवं असेल तर चला. सगळी मंडळी पुंतांब्याला गेली. त्या ठिकाणून सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी गोदावरी मातेमध्ये एक भला मोठा नारळ घेतला आणि तो गोदावरी मातेमध्ये सोडणार. त्या वेळेला सांगितलं की हे पा, या ठिकाणून हा नारळ सोडला जातोय, हा नारळ ज्या गावाच्या थडीला लागेल त्या गावाचं नाव बेटाला दिलं जाईल. सर्व लोकांनी ते मान्य झालं. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी वाहत्या धारेमध्ये नारळ सोडलेला आहे, तो नारळ वाहत वाहत निघालेला आहे. दोन्ही थडीनं लोक गोदावरीच्या दोन्ही थडीनं लोक नारळ कुठे लागतो, नारळ कुठे लागतो याकरता थडीनं लोक पळतात आहे. असं करत करत तो नारळ सराला या गावी येऊन लागला आणि सरालेच्या लोकांना मोठा आनंद झाला. सगळ्यांनी गंगागिरी महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय अशा प्रकारचा जयघोष केला. आणि तेव्हापासून या बेटाला सराला बेट असं म्हणू लागले. अशा प्रकारे जवळजवळ 1852 साली सराले बेटाची अशा प्रकारे स्थापना झालेली आहे. आणि तिथून पुढं सराला बेट असं त्या सराला बेटाला म्हणू लागले. सद्गुरु गंगागिरी महाराज यांचे सराला बेट, अशा प्रकारचे सराला बेटाचा इतिहास आपण यापर्यंत इथपर्यंत बघितला. बघूया पुढे सद्गुरु गंगागिरी महाराजांचं जीवन चरित्र आणखी खूप मोठं उज्ज्वल आहे. पुढच्या भागामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या उर्वरित चरित्राकडे आपण जाऊया. कुंडली कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा विठला 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय.
सद्गुरु गंगा गिरी महाराज की जय। श्री गुरु नारायण गिरी महाराज की।